एशिया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुम्हाला पुढे ज्याच चॅनलवर सांस्कृतिक आणि पारंपरिक व्हिडिओ बघायला भेटतील. बेल आयकनला प्रेस करा, सबस्क्राईबला दाबायला तुमचे पैसे जाणारे नाही आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाटलाच्या घरात वेसावचा राजा बसला आहे. तर लालबागचा राजा सेम मूर्ती असते दरवर्षी आमची. आणि किती वर्ष झाली? 34 पूर्ण मिळून 34 वर्ष झालेली आहेत गणपतीला. पाटील घराण्यात हा गणपती बसतो आणि ही माझी आजी आहे, त्यांनी हा स्थापित केलेला. आम्ही नवसारचा बोललेला गणपती. माझं घर झोपडं होतं तेव्हा मला देवानी, मी नवस केला तर मला देवानी दिलं नायासन आहे. त्याच्यामुळे मी देवाला आता नेहमीच आणते. आणि पहिली आमची वेगळी मूर्ती असायची, आता आमचा कायमचा आम्ही लालबागचा राजाच आणतो. नवसाला तुम्ही याचे दर्शन घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमचा हा जो बाप्पा आमच्या इथे विराजमान झालाय, आज याला 1988 पासून आम्ही याची स्थापना केली होती. सुरुवातीला आम्ही हा 1.5 दिवसाचाच बाप्पा आमच्या घरी येत होता. तर तेव्हा आम्ही एक छोटासा नवस बोललो होतो आणि त्या नवसाला त्या बाप्पाने आम्हाला लाभ दिला आणि मग ते आमच्या घरी विराजमान होऊ लागले. त्यानंतर एक अशी दुःखद घटना आमच्या घरात, माझ्या आईलाच थोडासा काही प्रॉब्लेम झाला होता, तर त्याबद्दल एक नवस केला आणि तो नवससुद्धा आमच्या बाप्पाने पूर्ण केला. त्यानंतर आम्ही तो आणखीन 5 दिवस वाढवण्यात आला, म्हणजे गौरी गणपतीपर्यंत केला होता. आणि सलग 7 वर्ष गौरी गणपती झाल्यानंतर पुन्हा एकदा एक नवस. माझ्या लहान भावाचा मुलगा हॉस्पिटलला थोडासा सिरियस होता आणि मग नंतर पुढे त्यानंतर आणखीन एक नवस आमचा, ज्याला नवसाला पावणारा देव गणपती म्हटलं जातं. तर या खरोखरच या बाप्पाने आमचा तो नवससुद्धा पूर्ण केला आणि त्यानंतर आमची स्थापना ही अनंत चतुर्थीपर्यंत या गणपतीचे विराजमान झाले. तर नक्कीच बाप्पाची आम्ही जेवढी मनोभावे सेवा करतोय त्या सेवेला बाप्पा आम्हाला खरोखरच परिपूर्ण असं सहकार्य करतात आणि आमच्या सेवेचा पूर्ण लाभ घेत आहेत. आणि या लाभाचा आम्हीसुद्धा बाप्पांच्या चरणी आमचं पूर्ण जे काही तन मन धन अर्पण करून त्यांची सेवा करतो. तर असेच बाप्पा दरवर्षी आमच्या घरी येतील, विराजमान होतील आणि आमच्याकडून सेवा करून घेतील हीच आशा आम्ही बाप्पाच्या चरणी अर्पण करतो. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आलेलो आहे रतन पांडुरंग पाटील यांच्या घरी, त्यांचं म्हणजे आपलंच गणपतीचं दर्शन घ्यायला. तर त्यांची आता मुलाखत घेऊया आपण. नमस्कार मित्रमंडळी, मी रतन पांडुरंग पाटील, मी वर्सा डोंगरी गल्ली मध्ये राहतो आणि हा आमचा गणपती बाप्पा आम्ही पिढ्यानपिढ्या बसवत आलेलो आहे. तर हा बाप्पा तुम्ही सर्वात पहिला म्हणजे काय मनात आलं की या बाप्पा आपल्या घरी आणायचा आणि बाप्पाची स्थापना करायची, तर तुम्ही कशाप्रकारे सर्वात पहिल्यांदा बाप्पाला आपल्या घरी आणलं ते सांगू शकाल का? मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. ही आमची 4थी पिढी आहे जी आता गणपती बाप्पांना बसवतोय आणि हे आम्ही, मला जिथपर्यंत माहीत आहे आज आमचे बाबा पांडुरंग पाटील, त्यांचे वडील जाना हशा पाटील, ते हशा पाटील यांनी तो गणपती स्थापन केला. हा गणपती हशा पाटील यांनी स्थापन केलेला आहे.
म्हणजे त्या गणपती असा स्थापन झाला तो गणपती की त्याचे हशाचे भाऊ जोमा हे भर समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी गेले होते. मडला ते काम करत होते बोटीमध्ये. ते भर समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये ते जेव्हा मच्छी पकडण्यासाठी गेले होते तेव्हा वादळामध्ये त्यांची बोट अडकली होती आणि मग ते त्यांची बोट नौका बुडाली. त्यांची नौका बुडाली त्यात 7-8 कामगार होते. ते सर्व हरवले होते. त्याच्यानंतर जोमा भेटू असा त्यांनी हे आपला गणपती बाप्पाला मागणं मागितलं का माझा भाऊ भेटला जर तर मी तुमची स्थापना करणार असे हशाने बोलले जोमासाठी. तर थोड्या दिवसानंतर जोमा वाटतं सापडला. त्याच्यानंतर हशाने जसाच गणपतीचा सण आलाय त्याच वर्षापासून त्यांनी गणपतीची स्थापना केली आणि ती आमच्या अगोदरची चौथी पिढी होती ज्यांनी गणपती आमचा हा चालू केला पाटील परिवारांचा. आज ही आमची चौथी पिढी आहे जो आम्ही गणपती बाप्पांना बसवतोय. आणि पहिला असं होतं की आमच्या घरी बाप्पा हे 5 दिवस बसायचे. त्याच्यानंतर माझी आई काविळमध्ये आजारी होती, भरपूर आजारी होती. त्याच्यानंतर माझ्या बाबांनी पांडुरंग पाटील म्हणजे तिसरी पिढींनी जोमाच्या तिसरी पिढींनी ही आमची चौथी पिढी आहे आम्ही गणपती बाप्पांना बसवतो. आणि असं पहिला झालं होतं की आमचा पहिला 5 दिवसाचा गणपती होता. त्याच्यानंतर माझी आई काविळामध्ये आजारी होती, काविळ झाली होती. तेव्हा माझ्या बाबांनी परत एक नवस बोलला होता की माझी आई बरी झाल्यावर म्हणजे माझी पांडुरंग पाटील यांची बायको बरी झाल्यावर मी तुम्हाला अनंत चतुर्थीपर्यंत बसवेन, माझी बायको आजारातून बाहेर निघू दे असं बोललं होतं. त्यावर्षी माझी आई आजारातून बाहेर निघाली आणि मग तो आमचा अनंत चतुर्थीचा गणपती बसत आलेला आहे. तो अजूनपर्यंत बसत आलेला आज त्याला मला तरी वाटतं अंदाजे 50-60 वर्ष झाली असावी जो अनंत चतुर्थीपर्यंत चालू झाला. त्याच्या अगोदरपासून तो आमचा 130-140 वर्ष पहिल्यापासून गणपती बसत आलेला आहे. तर पण आपल्याला काय मला पण काय नक्की अजून त्याचा माहीत नाही किती वर्ष बसत आलेला आहे तो. पण आमची ही चौथी पिढी आहे तो आम्ही गणपती बसवत आलेलो आहे. आणि आमची 5वी पिढी पार्थ प्रमोद पाटील हा 5वी पिढी आमची चालवणार आहे. माझं नाव पार्थ प्रमोद पाटील. मी या गणपतीची पाटील परिवारांची पुढची पिढी जी पाटील परिवारांच्या गणपतीला पुढे चालू ठेवणार आहे. हा आमचा बाप्पा नवसाचा गणपती आहे. हा आम्ही असंच पुढे पण चालू ठेवणार आहे. आणि झाले तर आमच्याकडून जेवढे सहकार्य होते ह्या पुढच्या पिढीसाठी पण आम्ही भरपूर जस्ट पूर्ण फुलाची पाकळी आपल्याकडून जेवढं पण सहकार्य होते तो तेवढे सहकार्य आम्ही या लोकांना देव आणि यांना पण प्रोत्साहित करू का आमचा पण गणपती पुढे बसू अजून. बापाचे पैसे राहवायला आहे नाही गेम तरी आहे तुला जाऊ दे जय या कुर्तीचं बिल्लंग बिल्लंग बिल्लंग
ये तुझी शिवा आईलू बोलला आईलू सर्वसाप्रमाणे आता मी जाणार आहे आपला पांडुरंग पाटील यांचा गणपती विसर्जन करायला. आणि ते झाल्यावर कठीण परिवार म्हणून दोन दोन टी शर्ट घालायला लागतात. आणि पहिला पांडुरंग पाटील परिवार, नंतर कठीण परिवार आपला, जिथे मी लहानाचा मोठा झालो कठीण परिवार तिकडे जाणार आहे. हे विघ्नहर्ता, तुम्ही तुमच्या गावाला चालले, हे आमच्यावर जे काही संकट आहे ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. कोणाला मोठं संकट येऊ देऊ नका, कोणी आजारी पडू नये. आपण आपल्या बरोबर हे सर्व संकट घेऊन जावावे, हे आमची विनंती आहे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. Thank you.
आता मी विसर्जनला जात आहे. पांडुरंग पाटील यांचं विसर्जन तुम्ही आता पाहू शकता पुढे. आमचा पांडुरंग पाटील यांचा लाडाचा गणपती आता विसर्जन करायला जात आहो आम्ही. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. गणपती ले या आमचे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरिया मंगल मूर्ती. मोरिया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. प्रमोद पांडुरंग पाटील आणि आम्हाला दरवर्षी पाटलाचे गणपती सोहळ्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत खूप आनंद होतो. अशीच आम्ही मजा करत राहतो. पाहू शकता तुम्ही आता कसं विसर्जन होणार आहे. इथे आता बोटीमध्ये जाणार आहे, बोटीमध्ये जाऊन बाप्पाचं विसर्जन करणार आहे आम्ही. तर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत असाल, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.
आमचा पांडू काकाचा गणपती आहे. आम्ही जशी लहानपणापासून या गणपतीची आम्ही सेवा करतो. आम्ही एक दिवस असं म्हणजे एक करून एक तरी दिवस जातो भेटायला. रोज ना जाऊ पण एक दिवस जसं आता लग्न झालं तरी पण आम्ही विसरू नाही. एवढं वाटतं काय आमचा मुंडाचाच गणपती. आम्ही खुशीने सर्व आम्ही मुला बाळांशी येतो इकडे. हौशीने इथे येतो. आम्हाला वाटतं आमचाच गणपती आहे आणि आम्ही हा मुंडाचाच गणपती म्हणतो. पांडूचा बाजूला ठेवून मुंडाचाच बोललो. खुशीने इथे आम्ही मौज मजा करतो आणि का असेल ते आम्ही देवाला बोलतो. देवा अशीच सगळी लहान मुलं तुझी सेवेला येऊ दे आणि खूप मजा करू दे. गणपती बाप्पा आमच्या मनाला निराश आमच्या जीवनी केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडूनी उजाड झाली दुनिया. मनगा कुळते तुझला स्मरते. मनगा कुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. आमच्या जीवनी केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडूनी उजाड झाली दुनिया. मनगा कुळते तुझला स्मरते. मनगा कुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला.
गाडी माडी झाली घेतली जाते. तुम्ही या वर्निश चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला ऑलवर सेट करा.